शिवसेना ईडीची नोटीस भाजप सरकारनं सूडबुद्धीनं पाठवल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलेला आहे. मोदी शहा ही जोडगोळी लोकशाहीला हरताळ फासून हुकुमशाहीनं देश चालवत असल्याचा आरोप थोरात यांनी केलाय. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजप विरोधात भूमिका घेतल्यामुळेच त्यांना ईडीच्या फेऱ्यामध्ये गोवण्यात येत असल्याचं थोरात म्हणालेले आहेत. एक दमन तंत्र आहे आणि दुर्दैवानं लोकशाहीला हे अभिप्रेत नाही, पण ते सुरू झालेलं मला दिसत आहे. एक स्पष्टपणे दिसत आहे की भावनिक मुद्द्यावर राजकारण करायचं आणि मुख्य मुद्दे जे आहेत, आज महागाईचा मुद्दा आहे, रोजगाराचा मुद्दा मुख्य आहे, इंडस्ट्री बंद पडत आहे, या सगळीकडे दुर्लक्ष करायचं. शेतकरी आज कठीण परिस्थितीत जातोय, त्याची चर्चा करायची नाही. आणि असे एका बाजूला जे आपले विरोधी बोलतील त्यांना देशद्रोही तरी ठरवायचं, त्यांना ईडीच्या नोटीस तरी द्यायच्या, इन्कम टॅक्स तरी त्यांच्या पाठीमागे लावायचा, आणि भावनिक प्रश्नावर आता राजकारण करायचं, हे नवं तंत्र त्यांनी सुरू केलेलं मला दिसत आहे.